18 वर्षाखालील युजर्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आता पालकांचं नियंत्रण, मेटाचा नवीन नियम लागू। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणे पोलिसांचा मंडळ कार्यकर्त्यांना चोख, मिरवणूक पुढे सरकत नसल्यानं इतर मंडळांची झाली होती कोंडी। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भाविकांच्या मौल्यवान वस्तू चोरीला, 3 स्वतंत्र चोरीचे गुन्हे दाखल, 2 महिलांना घेतलं ताब्यात। कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर 2 डंपर चपलांचे ढीग, विसर्जनानंतर सर्वत्र कचराच कचरा, पालिकेकडून कचरा उचलण्याचं काम सुरू। राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं आज होणार उद्घाटन, या प्रकल्पाला महाविकास आघाडीचा होता विरोध। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पाहिजे, यशोमती ठाकूरांची टीका। बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरतीच ठेवणार, देवेंद्र फडणवीसांचं विधान, सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्याचा शिंदे फडणवीसांचा राऊतांवर पलटवार। धाराशिवमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान, बहुतांश शेतकऱ्यांचे पंचनामे केले नसल्याच्या तक्रारी, पंचनामे पूर्ण केले जातील, पालकमंत्री तानाजी सावंत यांचं आश्वासन। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ, तर पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट, आठवडा बाजारात तरकारी मालासह भाजीपाला महागला। अजितदादांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, महायुतीतील जागांबाबत आमदारांसह मंथन, अजितदादांची राष्ट्रवादी 80 ते 90 जागांवर आग्रही। तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एंट्री, बच्चूकडूंचं स्पष्टीकरण, धार्मिक प्रखरता असणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याची भूमिका। भारतीय संघाची वेटलिफ्टिंग खेळाडू आकांक्षा व्यवहारे हिनं पटकावले 3 सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी।